मुंबई पोलिसांनी रिक्षा चालकांच्या सराय टोळीचा पर्दाफाश केलाय. रिक्षाचा उपयोग ही टोळी दरोडा घालण्यासाठी करत होती. आपली रिक्षा घेऊन ही टोळी सुनसान इमारतींमध्ये घुसायची. अगदी पद्धतशीरपणे ही टोळी इमारतीमध्ये दरोडा घालायची. या टोळीतले काही लोक इमारतीच्या बाहेर पहारा द्यायचे. तेवढ्या वेळात ही टोळी इमारतीमधलं बंद घर फोडून घरातलं सामान चोरून पळ काढायची. विलेपार्लेमध्येच नाही तर पश्चिम उपनगरात या टोळीनं हाहाकार माजवला होता. हे घरफोडे एवढे सराईत होते की आपल्या पाठी ते कोणताही पुरावाही सोडत नव्हते. विलेपार्ले पोलिसांनी या प्रकरणी हिमांशु शेट्टीआर, दिनेश यादव, सुनील शेट्टी या आरोपींना अटक केली आहे. या सगळ्या आरोपींकडून 7.5 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. या आरोपींना 7 घरफोड्या केल्याचं समोर आलेलं आहे.